जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे नव्याने 15 रुग्ण आढळले तर 11 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे. सांगली महानगरपालिका क्षेत्रात आज 4 रुग्ण आढळले तर खानापूर तालुक्यात 4 रुग्ण, तासगाव जत वाळवा तालुक्यात प्रत्येकी 2 रुग्ण तर शिराळा तालुक्यात 1 रुग्ण आढळलाय. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी झाली आणि काहीसा दिलासा मिळालाय. मागील 24 तासात जिल्ह्यातील 731 रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यामध्ये आरटीपीसीआर चाचण्या 150 पैकी 6 जण बाधित तर 581 अँटीजन चाचणीमध्ये 10 जण बाधित असल्याचं स्पष्ट झाले. दोन्ही चाचण्यांमध्ये मिळून 15 रुग्ण आढळलेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 48,232 रुग्ण आढळले, त्यापैकी 1,752 रुग्णांचा मृत्यू झालाय तर 46,356 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 124 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर होम आयसोलेशनमध्ये 68 रुग्ण आहेत. महानगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली आहे. शौचालय मुतारींची वर्षात दुरावस्था झाली आहे. प्रशासनाने केवळ ठेकेदारांना पोचण्याचं काम सुरू केलं आहे काय असा सवाल करत नगरसेवकांनी महासभेत प्रशासनाला धारेवर धरलं. अखेर आयुक्त नितीन कापडणीस यांनी गतवर्षीच्या कामाच्या चौकशीसाठी 5 नगरसेवकांची समिती नियुक्त करण्याची शिफारस केली. याला महापौरांनी मान्यता दिली आहे. तसेच ड्रेनेज योजना रखडल्याप्रकरणी याचा अहवाल महासभेत सादर करण्याचे आदेश देखील महापौरांनी दिले. महानगरपालिकेची महासभा गीता सुतार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत भाजपाचे उपमहापौर आनंदा देवमाने, काँग्रेसचे मंगेश चव्हाण, राष्ट्रवादीचे विष्णू माने, विजय घाडगे, जगन्नाथ ठोकळे यांनी स्वच्छ सर्वेक्षण अभियानातील कामावरून प्रशासनाला धारेवर धरलं. मंगेश चव्हाण यांनी प्रभाग 15 मध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियान आहे की नाही असा सवालही केलाय. यावर आयुक्त नितीन कापडणीस यांनी खुलासा केला. महापौर गीता सुतार यांनीही त्याला सहमती दर्शवत 5 नगरसेवकांची समिती स्थापन करण्याचा ठराव केला. सांगलीतील गणपती पेठ आणि विश्रामबाग चौकातील बस स्टॉपच्या बोळात असणाऱ्या संभाजी आणि मंजुषा पान शॉपसह अन्य पानपट्टीत प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू आणि गुटखा विक्री करणाऱ्या पानपट्ट्यांवर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकलाय. सदरच्या कारवाईत 2 पानपट्टी चालकांसह बेकायदेशीर साठा करणाऱ्या अशा चौघांना अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी एकूण 1,75,400 रुपयांचा बंदी असलेला गुटखा, सुगंधी तंबाखू आणि पान मसाला जप्त केलाय. मंजुषा पानशॉपचे मालक विठ्ठल पाटील, मोहसिन शेख, संभाजी पाटील आणि बिरामा गिडवानी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शहरातील अनेक पानटपऱ्यांवर खुलेआम राज्यात बंदी असलेली सुगंधी तंबाखू आणि गुटख्याची छुप्या पद्धतीने विक्री सुरू होती याची बातमी अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. विश्रामबाग चौकात असणाऱ्या बस स्टॉपच्या बोळातील संभाजी आणि मंजुषा पानपट्टी येथे अन्न व औषध प्रशासनाचे चन्नवीर स्वामी यांनी कर्मचाऱ्यांसह मंजुषा पानशॉपसह इतर पानशॉपवर छापे टाकले. या छाप्यामध्ये राज्य शासनाने विक्रीसाठी प्रतिबंधित केलेल्या सुगंधी पान मसाल्याच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या 12,800 रुपयांच्या पुड्या आढळल्या. हा सर्व मुद्देमाल जप्त करून सुगंधी तंबाखू विक्री करणाऱ्या तिघांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मंजुषा पानशॉपचे मालक विठ्ठल तायप्पा पाटील, मोहसिन आयुब शेख, संभाजी तायप्पा पाटील या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सांगलीमध्ये 25 फेब्रुवारीला ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी, बलुतेदार, अलुतेदार, जनमोर्चा आयोजित ओबीसी महामेळावा आयोजित केलाय. ओबीसींचा मेळावा कोणत्याही नेत्यांच्या ब्रँडिंगसाठी होणार नाही, मात्र ओबीसी मेळावा 27 फेब्रुवारीला होणार असल्याचे सांगत माजी आमदार प्रकाश शेंडगेंकडून ओबीसी मेळावा हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मेळाव्याचे स्वागताध्यक्ष अरुण खरमाटे आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी परिषदेत केला. मेळाव्यास ओबीसी नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. खरमाटे म्हणाले, ओबीसींच्या विकासासाठी मागासवर्ग आयोग स्थापन केलाय. त्यानुसार कालेलकर आयोग आणि मंडल आयोग नेमला. दोन्ही आयोगांनी ओबीसी समाजाच्या विकासासाठी शिफारसी केल्या, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. समाजाच्या न्याय हक्कासाठी सांगलीमध्ये 25 फेब्रुवारीला ओबीसी महामेळावा आयोजित केलाय. ओबीसी नेते शेंडगे यांनी ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुरावा केला, परंतु त्यांच्याकडून मेळाव्याच्या तारखे बाबत चुकीची अफवा पसरत आहे. 27 फेब्रुवारीला मेळावा होणार असल्याचं सोशल मीडियावरून संदेश देत आहेत, मात्र ते चुकीचं असून 25 फेब्रुवारीला ओबीसी नेते व मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित महामेळावा होणार असल्याचं ते म्हणाले. महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी भाजपामध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. महापौर पदासाठी इच्छुकांची संख्या लक्षात घेता 2.5 वर्षात 3 महापौर आणि 3 उपमहापौर करण्याचा फॉर्म्युला भाजप नेत्यांच्या विचाराधीन आहे. दरम्यान महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि प्रमुख नगरसेवकांची बैठक गुरुवारी मुंबईत होणार आहे. महापौर गीता सुतार यांची मुदत 21 फेब्रुवारीला संपणार आहे. नूतन महापौर आणि उपमहापौर निवडीचा कार्यक्रम पुणे
पुणे विभागीय आयुक्तांनी जाहीर केलंय। 22 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन विशेष महासभेत महापौर आणि उपमहापौर निवडी होणार आहे, त्यासाठी 18 फेब्रुवारी रोजी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे। महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या। महापौर पद खुले असल्याने इच्छुकांची मोठी गर्दी आहे। महापालिकेत भाजपाची एक हाती सत्ता असून त्यांचं संख्याबळ अपक्षांसह 43 आहे, तर विरोधी पक्ष काँग्रेसचे 19, राष्ट्रवादीचे 15 सदस्य आहेत। सत्ताधारी भाजपामध्ये माजी गटनेते युवराज बावडेकर, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, निरंजन औटी, स्वाती शिंदे यांची नावे चर्चेत आहेत, तर राष्ट्रवादीकडून माजी महापौर मेनुद्दीन बागवान, दिग्विजय सूर्यवंशी, काँग्रेसकडून उत्तम साखळकर आणि मंगेश चव्हाण इच्छुक आहेत। सांगलीतल्या हर्बर्ट रोड परिसरात राहणाऱ्या एका सराफ व्यावसायिकाने आपल्या दुकानातच रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती। हरिचंद्र नारायण खेडेकर असं त्या मृताचं नाव आहे। पोलिसांना खेडेकर यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती। त्या चिठ्ठीनुसार शहर पोलिसांनी 8 जणांवर फसवणूक, सावकारी तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। मधुकर कृष्णाजी खेडेकर, श्रीकांत उर्फ बाळू विष्णुपंत खेडेकर, सदानंद विष्णू खेडेकर, प्रशांत विष्णुपंत खेडेकर, राजू शिरवटकर, वैभव प्रमोद पिराळे, दिवाकर पोद्दार आणि सुनील पंडित अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। या प्रकरणी मृत खेडेकर यांची मुलगी तेजस्विनी प्रशांत वेलवलकर यांनी फिर्याद दिली आहे। मृत हरिश्चंद्र खेडेकर यांचे 8 संशयितांसोबत त्यांचे सोन्याचे आणि पैशांचे देवाणघेवाणीचे व्यवहार होते। काही जणांनी त्यांना सावकारी पद्धतीने अवाच्या सवा व्याजाने कर्ज दिलं होतं। याच देवाणघेवाणीतील व्यवहारात यातील काहींनी त्यांची फसवणूक केली आहे। तसेच अवाच्या सवा दराने कर्ज देऊन पैसे वसूल केले, वारंवार त्यांना पैशांसाठी त्रास देत होते। या सर्व संशयितांनी त्या व्यवहारातून त्यांना मानसिक त्रास देऊन धमकी दिल्याने त्यांनी कंटाळून हरिश्चंद्र खेडेकर यांनी रविवारी सायंकाळी आपल्या दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या केली। द्राक्ष निर्यातीसाठी केंद्र सरकारकडून दिले जाणारं अनुदान बंद केल्यामुळे जिल्ह्यातील 4211 शेतकऱ्यांना फटका बसणार आहे। प्रति कंटेनरला 1.5 लाख रुपयांचं अनुदान मिळत होतं, त्याचा फायदा शेतकऱ्यांना दराद्वारे मिळत होता। मात्र अनुदान बंद केल्याने निर्यात द्राक्ष दरांवर होणार असल्याचं स्पष्ट झालंय, त्यामुळे बागायतदारांमध्ये नाराजी पसरली आहे। दरम्यान बांगलादेशात गेली 10 दिवस बंद असलेली निर्यात पुन्हा सुरू झाल्याने उत्पादकांना दिलासा मिळालाय। युरोपमधील देशात द्राक्ष निर्यातीसाठी सांगली जिल्ह्यात 4211 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून 2267 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष निर्यात होणार आहे। केंद्र सरकारने यंदा द्राक्ष निर्यातीसाठी प्रति कंटेनर मिळणारे 1.5 लाख रुपये अनुदान बंद केले। शिवाय डिझेलची दरवाढ आणि महागाई वाढल्याने निर्यातदार व्यापारी कमी किमतीला द्राक्षाची खरेदी सुरू केली आहे। सर्वसाधारण युरोप निर्यातीसाठी द्राक्षाला किमान प्रति किलो 100 ते 125 रुपये असा दर अपेक्षित असतो। आखाती देशात सर्वसाधारण 60 ते 85 रुपये दर अपेक्षित असतात, मात्र तेवढा दर मिळत नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसलाय। नाट्यगृह बांधणं सोपं आहे पण देखभाल करणं अवघड आहे। राज्यातील सर्व नाट्यगृह एकाच अपेक्स बॉडीच्या अंतर्गत आणावीत अशी मागणी अभिनेते प्रशांत दामले यांनी केली आहे। कलाकारांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांना प्रशांत दामले यांनी मागणी केली। महाराष्ट्रात मराठी नाटक सादर करू शकणाऱ्या 63 नाट्यगृहांची देखभाल करणं अवघड आहे। महापालिका किंवा नगरपंचायत असेल त्यांना नाट्यगृह बांधण्यासाठी अनुदान मिळू शकतं। नाट्यगृह बांधता येतं पण देखभाल दुरुस्ती करणं अवघड आहे असं प्रशांत दामले म्हणाले। राज्यातील 63 नाट्यगृह एकाच अपेक्स बॉडीच्या अंतर्गत आणावीत। एखादे बंद असलेलं नाट्यगृह अपेक्स बॉडीकडे द्यावे। अर्थमंत्र्यांनी पुढच्या अर्थसंकल्पात 200 किंवा 500 कोटी बाजूला काढावेत आणि या पैशांची बँकेत FD करावी। या FD व्याजावर ही सर्व नाट्यगृह मेंटेन करता येतील याचा मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, अर्थमंत्री यांनी विचार करावा अशी मागणी अभिनेते प्रशांत दामले यांनी केली आहे। नाट्यगृह बांधणं सोपं आहे परंतु त्याची देखभाल करणं काहीसं अवघडीचंच आहे। सरकारने 200 कोटींची ठेव ठेवल्यास त्याच्या व्याजातून नाट्यगृहांची देखभाल करणं शक्य आहे असा विश्वास ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलाय। राज्य कामगार विमा योजनेच्या आरोग्य सुविधा शासकीय रुग्णालयात स्वतंत्र कक्ष करून विमाधारकांना मिळाव्यात यासाठी केंद्र सरकारने काही रकमेची तरतूद सरकारी रुग्णालयांमध्ये करावी, म्हणजे त्यातून या कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना हमखास सुविधा मिळतील। त्यासाठी सांगली जिल्ह्यासाठीचा एक पायलट प्रोजेक्ट केंद्र सरकारला पाठवण्याची सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत दिल्या। या बैठकीला वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ तात्याराव लहाने, राज्याचे कामगार आयुक्त अप्पासाहेब बोळास,
उद्योजक चंद्रकांत पाटील, अजय देशमुख आणि इतर अधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी कामगार विमा योजनेच्या या सुविधांबाबतचा मुद्दा मार्गी लागावा यासाठी देशमुख यांना पत्र दिलं होतं. त्यानुसार त्यांनी या बैठकीचं आयोजन केलं होतं. कामगार विमा योजनेच्या सुविधांबाबतचा हा प्रश्न लक्षात घेऊन देशमुख यांनी हा प्रस्ताव सुचवलाय. कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या उपचारासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयांमध्ये काही रकमेची तरतूद केंद्र सरकारने करावी आणि त्यातून या सुविधा देण्यात याव्यात. केंद्र सरकारने हमी देऊन हा निधी पुरवला तर सुविधा शासकीय अथवा खासगी हॉस्पिटलमध्ये देणं सोपं जाईल. त्यानुसार सांगली जिल्ह्याचा म्हणून एक पायलट प्रोजेक्ट पहिल्यांदा केंद्राकडे पाठवावा. तो यशस्वी झाला तर अन्य जिल्ह्यांचा प्रस्तावही पाठवता येईल असं देशमुख यांनी स्पष्ट केलंय. कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव येथील शंकर महादेव देसाई यांच्या राहत्या घरातून मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी तिजोरीतील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने मिळून सुमारे 4,30,400 रुपयांची चोरी केली आहे. कवठेमहांकाळ पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झालाय. शंकर महादेव देसाई यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास जेवण झाल्यानंतर घरातील सर्वजण घराच्या बाहेरील पत्र्याच्या शेडमध्ये झोपले होते. घरात फक्त सासरे झोपले होते. बुधवारी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास लाईट बंद करण्यासाठी पत्नी गेली असता तिजोरीचा ड्रॉवर बाहेर पडल्या दिसलं. चोरट्यांनी कपाटातील 47,000 रुपये रोख रक्कम लंपास केली आहे. तसेच 1,40,000 रुपये किमतीचे मनी मंगळसूत्र, 1,20,000 रुपये किमतीचे मंगळसूत्र, 30,000 रुपये किमतीची बोरमाळ, 34,000 रुपये किमतीचे कानातले टॉप्स, 16,000 कर्णफुले, 18,000 रुपये किमतीची अंगठी, 6,000 रुपये किमतीचे पैंजण, 2,400 रुपये किमतीचा करदोडा असं सोन्याचे दागिने चोरीस गेलेत. अधिक तपास पोलीस करत आहेत.